नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी मा आता आताच्या घडामोडी या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट ग्राम विकास विभागातील कामकाजाला चालना मिळवण्यासाठी तेरा हजार चारशे पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून तात्काळ पदे भरले जातील अशी माहिती ग्राम ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्रधानमंत्री कुसुम योजना बऱ्याचदा शेतकऱ्यांना येणारं लाईट बिल हे खूप जास्त असतं त्यामुळे पंपासाठी किंवा अनेक ही विजेऐवजी सौर ऊर्जेवर करण्यात यावी यासाठी सरकारचा कल आहे सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणं खूप जास्त महाग आहेत त्यामुळे ती कमी दरात शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ही एक योजना चालवली जाते याची माहिती शेतकऱ्यांना पी एम किसान योजना किंवा पी एम कुसुम योजना डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर मिळणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार सौरपंप खरेदी करण्यासाठी प्रत्येकी तीस टक्के अनुदान देते उर्वरित तीस टक्के पेमेंटसाठी शेतकऱ्यांना कर्जाची सुविधाही दिली जाते पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून राज्यात चौदा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाचा विकास महत्त्वाचा आहे त्या पार्श्वभूमीवर ते रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तसेच प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन गती देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यातून अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे लातूर जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असून खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे अंतिम पैसेवारी ही शेहेचाळीस पैसे आले असून विमा कंपनी संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यापोटी हेक्टरी चोपन्न हजार रुपयाची संरक्षित रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता तेराव्या हप्त्यासाठी काही दिवसाची प्रतीक्षा असताना पी एम किसान योजनेचे बारावे हप्ते हस्तांतरित करण्यात आले आहे जानेवारीच्या सुरुवातीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता येऊ शकतो अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मनात शंका असेल की त्यांचे नाव देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीतून कापले गेले आहे तर त्यांनी पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी त्यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा येथे तुमचे नाव लाभार्थी यादीत तुम्ही शोधू शकता पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हे अपडेट आहे यू पीतील यू पीच्या दुग्ध व्यवसाय आणि दूध उत्पादन प्रोत्साहन धोरणाद्वारे शेतकरी आणि पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहे राज्यात गायीच्या संगोपनासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे सेंद्रिय ये शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे व उद्यापासून नागपूर अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा आणि शेवटचा आठवडा सुरू होतोय आता तरी सीमा प्रश्न जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचा पीक किंवा नुकसान भरपाई नोकर भरती जीवनाशक अन्नधान्य पुरवठा इत्यादी विषयांना न्याय मिळावा ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते फळबागा आणि त्यासोबत धान्यदेखील पिकवलं जातं बऱ्याच वेळा अवकाळी पाऊस हवामानातील बदल खराब बियाणे यासारख्या अनेक संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडून पडतो त्यांचं उत्पादन कमी होतं अशावेळी दुबार पेरणी करणं महागाईमुळे शक्य होत नाही तेवढे पैसे हातात नसताना त्यामुळे शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सबसिडी आणि योजना आणल्या जात आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाचे अपडेट आहे किसान क्रेडिट कार्ड योजना पेरणीपासून ते पिकांच्या विक्रीपर्यंत शेतीत भरपूर पैसा खर्च केला जातो कोणत्याही अडचणीशिवाय शेतीचा एक हंगाम करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बराचसा पुरेसे पैसे नसतात अशावेळी या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात अनेकदा पैशाअभावी अनेक शेतकऱ्यांनी शेती अर्धवट सोडावी लागते यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे यासाठीचे नियम अटी आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी या पोर्टलवर मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा